नमस्कार आमची रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अस्सल गावरान पद्धतीने टमाटरचा कुचला कशा प्र प्रकारे तयार करायचा हे दाखवणार आहे आणि याच्यामध्ये तेलाचा मी एक थेंबही वापर केलेला नाही आहे तरीही खूप छान लाग असा टेस्टी लागणार आहे तरी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शॉटपर्यंत नक्की बघा शेगडी घेतलेली आहे छान आणि त्याच्यावर असं टमाटर ठेवून राहिली बघा असं टमाटर ठेवले आहे पाच टमाटर घेतलेले आहे मी आणि याला आता असं आलटून पालटून छान असं भाजून घेणार आहे खमंग लवकरच भाजल्या जातात कारण शेगडी छान अशी पेटलेली असते त्याच्यामुळे लवकरच भाजल्या जातात अगदी पाच ते सात मिनटामध्ये टमाटर आपले होती भाजून होतील तर टमाटर इथे भाजून झालेलेच आहेत थोडेसे बाकी आहेत तोपर्यंत मी इथे मिरच्यासुद्धा टाकून घेत आहे भाजायला अगदी एक मिनटात मिरची भाजून होईल पटकनच आता झालेले जे जे झाले टमाटर आहेत ते मी काढून ठेवून देते बघा मिरची पण लगेचच भाजून झालेली आहे चारच मिरच्या घेतल्या आहेत मी कारण खूप जास्त तिखट असा चा, चांगला नाही लागणार हा कुचला बघा संपूर्ण टमाटर आता भाजून झालेले आहेत एक एक करून मी काढून घेत आहे जास्त खूप जळू द्यायची नाही बघा छान असं भाजून झालेले आहे टमाटर आणि मिरची आता थंड पण झालेली आहेत आता याची सा ले 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 साल आपण काढून घ्यायची आहे असं हाताने पटकनच निघतं आहे काहीच वेळ लागत नाही याला असं शेगडीवर भाजलेले टमाटर आणि गॅसवर भाजलेल्या टमाटरमध्ये खूप असा फरक असतो आणि टेस्ट खूप छान अशी लागते शेगडीवर भाजलेल्या टमाटरची बघा असं साल काढून घ्यायचे आहे संपूर्ण टमाटरचे आणि मिरच्यांचे जे धेट आहे सुद्धा मी काढून घेत आहे धेट आणि थोडासा जो काळा भाग दिसतो आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे आपल्याला बघा आता मी याला असं पाणी घे टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे छान पाण्याने या काळपट भाग आहे तो निघून जाईल थोडासा राहिला तरी काहीच हरकत नाही टेस्ट येतो छान असा बघा असं धुवून घ्यायचं आहे बघा धुऊन झालेले आहेत असं संपूर्ण मिरची आणि टमाटरसुद्धा आता मी याला वाटणार आहे आता माझ्याकडे असा हा पाटा आहे आणि वरवंटा आहे गावामध्ये बऱ्याच लोकांकडे हा पाटा आणि वरवंटा आजही आहे याला मी स्वच्छ अगोदर धुवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते सोबतच वाटायला आणि हे जे टमाटर आहे थोडंसं असं फोडून घ्यायचं आहे हा हाताने नाहीतर जर तो वरवंट्याने जर जा वाटायला जाईल तर मग ते पाणी टमाटरचं उडेल बाहेर आणि अंगावर उडेल म्हणून हे फोडून घेत आहे हाताने आणि आता असं हलक्या हाताने वाटून घ्यायचं आहे याला अगदी दोन मिनटातच वाटून होईल कारण भाजलेले आहेत टमाटर त्याच्यामुळे पटकनच असं वाटून होतं पूर्वीच्या काळात अशाच पाट्या आणि वरवंट्यावर मसाला वाटायचे आता आजही वाटतात गावाकडे खूप जणांकडे आजही असा पाटा वरवंटा आहे बघा असं वाटून झालेलं आहे टमाटरचं चटणी जी आहे कुचला म्हणतो आम्ही याला कारण चटणीमध्ये आणि याच्यामध्ये भरपूर फरक आहे कारण याच्यामध्ये काहीच इन्ग्रेडियंट्स मी साहित्य वापरलेलं नाही अगदी मोजकेच साहित्यांमध्ये हा तयार करत आहे बघा असं वाटून घ्यायचं आहे आणि का उचलून घ्यायचा हाताने तुम्ही मिक्सरलासुद्धा वाटू शकता पण मिक्सरच्या याच्यात आणि याच्यात भरपूर असं अंतर आहे चवीमध्ये आणि ह्या पाटासोबतच धुवून घ्यायचा आहे नाहीतर ते खराब होतो लवकरच बघा चटणी आणि इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे आजकाल बाराही महिने बाजारामध्ये कांद्याची पात उपलब्ध असतेच आणि कोथिंबीर घेतलेला आहे थोडा जास्तच घेतला आहे कोथिंबीर बाकी मी कोणतेच साहित्य याच्यामध्ये टाकलेले नाही आहे अजिबात तेलाची फोडणीसुद्धा याच्यामध्ये दिलेली नाही देणार नाही आहे कारण हा असाच साधा चांगला लागतो फोडणीच्या वरणासोबत तुम्ही याला खाऊ शकता तोंडी लावायला खूप छान असा टेस्ट येतो याचा कारण अस्सल घाबरान पद्धतीने केलेला आहे म्हणून याला छान अशी चव येते अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये मोजक्यात पदार्थांमध्ये मी हा तयार केलेला आहे तर तुम्ही करून बघा तयार खूप छान लागेल बघा कसं मस्त चटपटी तसा दिसून राहिलेला आहे काय भारी झालेलं आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद